नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र। एक जबरदस्त अपॉर्च्युनिटी आली आहे नेल्सन या कंपनीकडून आली आहे। महत्त्वाचं म्हणजे मल्टीनॅशनल म्हणजे MNC कंपनी आहे आणि 10वी 12वीच्या बेसवर इथे जॉब्स आहे। तुम्ही बघू शकणार आहात जॉब ओपनिंग फॉर फ्रेशर्स 10th 12th SSC झालंय, डिप्लोमा झालाय, फुल टाइम अपॉर्च्युनिटीज आहे। तुम्ही यांच्या करिअर पेजवर गेलात, इथे बघू शकणार आहात nelson.com करिअर, यांच्या करिअर पेजवर सगळी माहिती दिलेली आहे। महत्त्वाचं म्हणजे इथे बघा किती साऱ्या देशांमध्ये आहे, युनायटेड स्टेट झालं, न्यूयॉर्क झालं, जर्मनी झालं, सिंगापूर, टोकियो, टोरांटो, बँगलोर, इथे बघा आपल्या इंडियामध्ये पण आहे, मुंबईमध्ये पण आहे, भरपूर ठिकाणी जॉब वॅकन्सी आहे। अशा मोठ्या कंपनीसोबत आपल्याला एक करिअर करायची संधी मिळते आहे, जॉब करायची ऑपॉर्च्युनिटी मिळते आहे, त्यामुळे नक्की तुम्ही इथे अप्लाय करा। काय काय क्रायटेरिया आहे, सोपं आहे, 10वी 12वीच्या बेसवर आहे, तुम्ही करू शकणार आहात। मी तुम्हाला सगळं समजून सांगणार आहे, नेमका जॉब डिस्क्रिप्शन आहे, काय काम करायचं आहे, फॉर्म कसा भरायचा ते पण तुम्हाला समजून सांगणार आहे, जेणेकरून तुम्हाला अप्लाय करणं सोपं होणार आहे। त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा, व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि अशाच व्हिडिओजसाठी आयकॉनिक मराठी चॅनल नक्की सबस्क्राईब करून बेल बटन दाबून ऑलवर क्लिक करा। महत्त्वपूर्ण व्हिडिओज बनवतोय, नक्कीच याचा फायदा घ्या। तर मित्रांनो, नेल्सन ही MNC कंपनी आहे आणि खूप चांगली आहे। नेमकं ही कंपनी काय करते ते समजून घ्या। ऑडियन्स इज एव्हरीथिंग आणि यांचे सोल्युशन काय आहे, कनेक्टिंग यू टू ऑडियन्स, ग्रो अँड न्यू अपॉर्च्युनिटीज। मीडिया रिलेटेड ही कंपनी आहे, ऑडियन्सपर्यंत पोहोचवण्याचं काम करते, जे की मोठे मोठे ब्रँड आहे त्यांना इम्पॅक्ट कसा पडायचा, मार्केटिंग कशी करायची, त्यांचा कंटेंट लोकांपर्यंत ऑडियन्सपर्यंत कसा पोहोचवायचा हे ही कंपनी काम करत असते। तर यांच्याकडेच अपॉर्च्युनिटी निघाली आहे, 10वी 12वी पासवर जॉब आहे, ज्यासाठी तुम्ही अप्लाय करू शकणार आहात। आता नेमकं ही कंपनी काय आहे, तर वर्ल्डच्या ज्या टॉप कंपनी आहेत त्याच्यातली ही कंपनी येते, तर नक्की आपण इथे अप्लाय करू शकणार आहोत। काम काय आहे, तर डाटा ऑपरेशनचं काम आहे, जे की मीडिया रिलेटेड आणि स्पोर्ट रिलेटेड आहे, जे की व्हिडिओ असतात, इमेज असतात। तुम्हाला जर स्पोर्टची आवड असेल ना, तर बिंदास तुम्ही इथे अप्लाय करू शकणार आहात। रिस्पॉन्सिबिलिटी काय आहे, तर वेगवेगळे इमेजेस असतात, व्हिडिओ असतात, त्याच्यातनं डाटा कलेक्ट करायचा आहे आणि त्या रिलेटेडचं इथे काम आहे। महत्त्वाचं म्हणजे इथे तुम्हाला ट्रेनिंगसुद्धा दिली जाते, त्यामुळे तुम्ही अप्लाय करून द्या। तुम्ही जर सिलेक्ट झाला, कारण की इथे बघा अपॉर्च्युनिटी चांगलं आहे, कंपनी चांगली आहे, पण जर इथे जॉब मिळवायचा म्हणजे तुमच्याकडे थोडेफार स्किल्स लागणार आहे। ॲटलीस्ट तुमच्याकडे जर स्किल्स नसेल तर तुम्ही इथे अप्लाय करू नका, कारण की तुमचाही वेळ वाया जाणार, कंपनीचाही वेळ वाया जाणार आणि जॉब मिळणार नाही। त्यामुळे थोडंफार तुमच्याकडे नॉलेज पाहिजेल। 10वी 12वी जरी म्हटलं तरी जे सध्या जनरल नॉलेज आहे, स्पोर्ट्स आहे, त्या रिलेटेड तुम्हाला माहिती पाहिजेल। तुमचं 10वी 12वी झालं आहे, स्टेट बोर्डातनं झालं आहे किंवा डिप्लोमा झालं आहे, ग्रॅज्युएशन करताय तरी अप्लाय करू शकणार आहात। आता नॉलेज काय, बघा स्किल्स काय मागितले, नॉलेज ऑफ डिफरंट स्पोर्ट्स, जसं की क्रिकेट झालं, हॉकी झालं, व्हॉलीबॉल झालं, असे डिफरंट जे स्पोर्ट्स आहेत त्याचं नॉलेज पाहिजे। स्पोर्टिंग जे इव्हेंट्स आहेत ते तुम्ही बघितले पाहिजे, कारण की त्या रिलेटेडच डाटा काढायचा आहे। समजा आता ऑलिम्पिक झालं, मग कोणी गोल्ड मारलं, मग किती कोणत्या देशाने किती मेडल मिळवले, हे मिळवले, ते मिळवले, या प्रकारचं हा डाटा कलेक्शनचं काम आहे, जे की तुम्ही करू शकणार आहात। मग TV चॅनल झाले, TV शोज झाले, स्पोर्ट्स इव्हेंट झाले, हे बघायचे ते सगळं तुम्हाला सांगणार आहे। आणि हा डाटा कशामध्ये कलेक्ट करायचा, तर MS Excel आणि गुगल शीटमध्ये करायचा आहे। MS Excel वर तुम्हाला ऑलरेडी मी फ्री कोर्सेस दिलेला आहे, हिंदीमध्ये पण दिला आहे, इंग्लिशमध्ये पण दिला आहे। टेलिग्राम चॅनलवर जा, आपल्या चॅनलवर इथे बघा प्लेलिस्ट मी बनवली आहे। मला माहिती आहे अनेकांकडे स्किल्स नाही, जे शाळेत शिकवलं त्याच्याच बेसिसवर आहे, पण त्याच्या बेसिसवर जॉब मिळणार नाही। फक्त कमेंट करत राहिला आम्हाला जॉब मिळत नाही, पण जर जॉब पाहिजे असेल तर हे फ्री कोर्सेस दिले आहे, ते करून घ्या, एक चांगलं करिअर तुम्हीच डेव्हलप करू शकणार आहात। ओके, आता इथे अप्लाय करायचं तरी सगळी माहिती दिली आहे, तर अप्लाय फॉर दिस जॉब यावर क्लिक करायचं आहे। यावर क्लिक केल्यानंतर हा फॉर्म ओपन होणार आहे, तुम्ही लिंक्डइन सोबत अप्लाय करू शकणार आहात। मित्रांनो, लिंक्डइनवर अकाउंट क्रिएट करून घ्या। जर का तुम्हाला प्रोफेशनल जॉब पाहिजे आहे तर लिंक्डइन सोबत अप्लाय करायला शिका, काही अवघड नाही आहे। अकाउंट कसं बनवायचं लिंक्डइनवर ऑलरेडी व्हिडिओ टाकला आहे, बघून घ्या, अकाउंट क्रिएट करा। इथे तुम्हाला तुमचा बायोडाटा, रिझ्युमे म्हणजे CV अपलोड करायचं आहे, पूर्ण नाव, ईमेल ॲड्रेस, फोन नंबर, कोणत्या कंपनीमध्ये काम करताय असेल तर टाका, नसेल तर NA टाकायचं आहे। जिथे जिथे हे रेट दिलं आहे ना ते भरायचं आहे, बाकी नाही भरलं म्हणजे लिंक्डइनची लिंक, ट्विटरची लिंक, हे नाही भरलं तरी चालतंय। पण काही लोक असतात ज्यांना थोडंफार एक्स्ट्रा
कवरेज पाहिजे असेल तर तुम्ही हे जर टाकताय ते लोक चेक करणार, तुमची जर प्रोफाईल योग्य वाटणार तर सिलेक्शनचे चान्सेस वाढणार. ज्यांना फक्त जॉब म्हणून करायचं म्हणून करायचं, मग जेवढं दिलंय तेवढंच भरणार, हे टाकणार नाही तर तुमचं इम्प्रेशन पडणार नाही. त्यामुळे सांगतोय या ज्या गोष्टी आहेत त्या थोडंफार एक्सेस तुम्हाला वाटू शकतात पण त्याचा खूप बेनिफिट होत असतो. आता तुमचा किती एक्सपिरियन्स आहे तो टाकू शकणार. मग कॉलेज पासआउट झाल्यानंतर एखादा प्रोजेक्ट केला आहे, इंटर्नशिप केली आहे, भरपूर सारे इंटर्नशिपवर व्हिडिओ टाकलाय, भले पेड असो अनपेड असो करून घ्या, अनुभव गोळा करा, अशा ठिकाणी तुम्हाला काम येतो. ओके, भरपूर सारे कोर्सेस दिले आहेत ते केले असेल तर त्याचे सर्टिफिकेट इथे मेन्शन करा. CTC किती आहे असेल ते टाका. फ्रेशर्स असाल तर इथे नन टाकायचं आहे किंवा NA टाकायचं आहे. एक्सपेक्टेड तुम्हाला किती पाहिजे आहे तर ॲटलीस्ट 25,000 रुपये तुम्हाला इथे सॅलरी मिळणार आहे. तर 25 × 12 करा आणि त्या रिलेटेड, किंवा मग तुम्ही 30 × 12 पण करू शकणार, जास्ती टाका म्हणजे तुम्हाला ॲटलीस्ट 25,000 महिन्याला मिळणार आहे. ओके, नोटीस पिरियड आहे का असेल तर टाका, नाही तर 15 डेज टाका म्हणजे 15 दिवसात आम्ही जॉईन करू. करंट लोकेशन कुठे आहे, मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, तुम्ही जिथे असाल तिथे टाकून घ्या. ओके, ॲडिशनल इन्फॉर्मेशन असेल ती टाका, यावर क्लिक करून सबमिट करायचं आहे. सबमिट केल्यानंतर सिलेक्शन कोणत्या बेसिसवर होणार आहे, हा जो बायोडाटा आहे आणि या ज्या लिंक्स वगैरे असतील याच्याच बेसिसवर सिलेक्शन होणार आहे. ओके, आता या जॉबसाठी ते काय मागितलंय, MS Excel मागितलंय, गुगल शीट मागितलंय. त्यामुळे तुमच्या बायोडाटामध्ये आमच्याकडे MS Excel कोर झाला आहे, गुगल शीटचा नॉलेज आहे. अशा प्रकारे जर स्किल्स मेन्शन असेल तर त्यांना ॲटलीस्ट रिप्लाय तरी येतील, बाकीच्यांना तर ते पण येणार नाही. त्यामुळे जास्तीत जास्त स्किल्स मेन्शन करा म्हणजे नक्कीच जॉब मिळणार आहे. चांगला इंटरव्ह्यू द्या, जबरदस्त कंपनी आहे, चांगली वॅकन्सी आहे. या कंपनीचे अजून सारे जॉब्स आहेत, जसं की 10वी 12वी बेसवर आहे, तुम्ही बघू शकणार. ट्रान्सलेटरचे आहे पण सध्या मराठी ट्रान्सलेटर नाही आहे त्यामुळे तुम्हाला सांगत नाही. वर्क फ्रॉम होम पण अपॉर्च्युनिटी आहे, फुल टाईम आहे पण सध्या मराठी लँग्वेजमध्ये नाही आहे. मराठीमध्ये पण येतील, त्याचं पण मी अपडेट आपल्या टेलिग्राम चॅनलवर देऊन टाकेल. त्यामुळे पहिलं हे जे 10वीच्या बेसवर आहे, बिंदास अप्लाय करा, चांगले स्किल्स मेन्शन करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.